मित्रांनो, उन्हाळ्याची चाहूल आता सुरू झाली आहे, त्यामुळे कुठे समर वेकेशनला जाण्याचा प्लॅन केलाय की नाही, म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत टुरिझम स्पेशल भाग तिसरा। नंबर एक, वेळास समुद्र किनारा। श्रीवर्धन भागाजवळ असणारा वेळास हा समुद्र किनारा अतिशय शांत आहे। जर तुम्हाला स्वच्छ, सुंदर आणि शांत समुद्र किनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही वेळासच्या समुद्र किनाऱ्याला नक्कीच भेट द्यायला हवी। पोहण्यासाठी हा समुद्र किनारा उत्तम असून इथे छान फिरताही येतं। तसंच सकाळची सूर्याची किरणे घेत सनबाथिंग करायलाही येथे मजा येते। या समुद्र किनाऱ्याला कासवांचं गाव असं देखील म्हटलं जातं। दरवर्षी या ठिकाणी भव्य असा कासव महोत्सव देखील भरवला जातो। नंबर दोन, गणेश गुळे समुद्र किनारा। दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र असा गणेश गुळेचा परिसर आहे, त्यामुळे इथला सूर्यास्त खूपच प्रसिद्ध आहे। रत्नागिरी जिल्ह्यात असणारा हा समुद्र किनारा अतिशय शांत आणि तितकाच स्वच्छ आहे। ज्यांना आपली सुट्टी खूपच शांततेमध्ये घालवण्याची इच्छा आहे त्यांनी या समुद्र किनाऱ्याला नक्कीच भेट द्यायला हवी। हा किनारा पुण्याहून 311 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 355 किलोमीटर, नाशिकपासून 491 किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे। नंबर तीन, लाडघर समुद्र किनारा। दापोलीमध्ये स्थित असलेला लाडघर हा समुद्र किनारा देखील स्वच्छ समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। इथे गर्दी असली तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी नक्कीच फिरायला जाऊ शकता। दापोली हे सुंदर असून कोकणात फिरण्यासाठी हे अप्रतिम ठिकाण आहे। हा किनारा पुण्याहून 199 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 238 किलोमीटर अंतरावर, नाशिकपासून 380 किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे। नंबर चार, श्रीवर्धन समुद्र किनारा। अतिशय शांत आणि रम्य असणारा हा समुद्र किनाराही त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे। या समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला फेसाळ लाटांमध्ये फिरायला खूपच मजा येते। महाराष्ट्रातील प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांपैकी हा एक आहे। इथून दिसणारा सूर्यास्त हा अप्रतिम असतो। हा किनारा पुण्याहून 159 किलोमीटर अंतरावर आहे, नाशिकपासून 325 किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटतेय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।